पण आज त्याच्याबद्दल आज तो विषय नाही। वैभव नाईक, कारवाई तर तुझ्यावर होणारच। आज जिल्ह्यामध्ये साहेब तुम्हाला परिस्थिती सांगतो, जवळपास 40-50% रस्ते हे वैभव नाईक करतो, त्याचा भाऊ करतो। मी एकदा सागरी महामार्गाकडे गेलो होतो, मी अधिकाऱ्यांना बोलवलं, मला अधिकारी मला सांगा याच्यामध्ये लेवल काय आहे। एक थर सोडून बाकी सगळी खाली माती आणि रेती होती। असं असंख्य ठिकाणी आहेत। शिवापूर म्हणजे एकदम टोक। त्या टोकावर गेलो, मी बोलला रस्ता कुठे आहे, म्हटलं साहेब इथे वैभव नाईकचा भाऊ काम करतो। राणे साहेबांनी इतके वर्ष सिंधुदुर्गात निवडून आले, काम केलं, पण कधी एक ठेका नाही घेतला स्वतःच्या नावावर। निलेश राणेच्या नावावर एकही ठेका नाही, नितेश राणेच्या नावावर एकही ठेका नाही, पण यांचं घरच, या नाईक कुटुंबाचं घरच ठेकेदारीवर चालतं, तुमच्या पैशावर चालतं। आणि तू मोठा आणीबाणी करतो ना रे, आणीबाणी आली ना तुझ्यावर। मग जेव्हा आमचे पालकमंत्री रवी चव्हाण साहेब आले होते, तेव्हा का पाय धरायला गेला होता 6 दिवसापूर्वी? आमचे मंत्री चालतात, मंत्र्यांकडे कामं घेऊन झालेली चालतात, हा ढोंग कशासाठी? ह्याला कुठेतरी कळलंय। आणि लक्षात ठेवा, एक नंबरचा ढोंगी माणूस आहे हा, कधी शिंदे गटात जाईल एक उद्धव ठाकरेला पण कळणार नाही। त्याची बोलणी सुद्धा झाली होती, लक्षात ठेवा, हे उद्धव ठाकरेंना असेच लागतात। उद्धव ठाकरेला जर कळलं असतं खरी कोण आणि खोटी माणसं कोण, तर आज उद्धव ठाकरेची अवस्थाच झाली नसती। एक तरी टीका मला शिंदे सरकारवर केलेली आहे वैभव नाईकांनी, मला दाखवा। कधी भाषणाला उभा राहिला तर फक्त राणे। शिंदे सरकार येऊन 3-4 महिने झालं, एक टीका मला वैभव नाईकांनी केलेली दाखवा। अहो, हा शिंदे साहेबांच्या मीटरवर होता, हा साला काय टीका करणार? हा अजूनही मीटरवर असेल। हे मीटरवर चालणारे आमदार तुमचे, शिंदे साहेब एक देतील ना वरतून, ह्याच्याकडून घर सुटायचं नाही। किती ॲम्ब्युलन्स, किती वस्तू, किती वाटप हे शिंदे साहेबांनी ह्याच्याकडे दिले। ह्यांनी स्वतःचा खर्च नाही केला, ते मागे जे वादळ आलं ना मालवणला, ते शिंदे साहेबांनी पाठवलं आणि अर्धा ह्यांनी स्वतःचं दुकान उघडलं। जेव्हाही अतिवृष्टी येते, जेव्हाही कुठली आपत्ती येते नैसर्गिक, तेव्हा नाईक कुटुंबाचा धंदा सुरू होतो। मालवणमध्ये ताडपत्री दिली, विकत फुकट नाही। अशी लोक जर कारवाई झाली नाही तर मग काय? ते उद्धव ठाकरेंनी काय दिवे लावले होते का? आणि म्हणून सांगितलं हे उद्धव ठाकरेचं सरकार नाही, त्या प्रत्येक पैशाचा तुम्हाला हिशोब द्यावा लागणार। आणि वैभव नाईक तुला तर द्यावाच लागणार, तू आणि तुझं कुटुंब हैदोस घालतो इतक्या वर्षापासून। वाटेल ती कॉन्ट्रॅक्ट तू घेतलीस, करोडोची उलाढाल तू केलीस, आज तुला त्याचा हिशोब द्यावा लागणार, नाही तर तुला सोडणार नाही। मी परवाही मीडियाला बोललो होतो की वैभव नाईकचे उलटे दिवस आता फिरायला लागलेले आहेत, तुला जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागणार। तक्रार करणारा कोणतरी वेगळा आहे, तो भारतीय जनता पक्षाचा नाहीये। मग आणीबाणी तुझ्यावर आणि राज्यावर कशी? म्हणजे वैयक्तिक तुझ्यावर काहीतरी झालं म्हणजे ही राज्यावर आणीबाणी, असं कोणी सांगितलं? म्हणून तुम्ही सावध राहा, हे काही ढोंग करतील, कुठली बाहेरचे भाडोत्री ते डुक्कर वगैरे आणतील, ते दोन पायावर परत कधी राणे साहेबांबद्दल बोलले तर दोन पायावर परत त्यांच्या घरी जाता कामा नये, एवढं लक्षात ठेवा। दोन पायावर घरी जाता कामा नये हे लोक।